पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य अशा महाआरोग्य शिबिराचं आयोजन केंगळकर शाळेमध्ये करण्यात आलं असून या शिबिरामध्ये 455 जणांनी आपला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केंगळकर वशालेत आरोग्य शिबिर घेण्यात आलं. या 455 जणांची तपासणी करण्यात आली आहे. शिव आरोग्य सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉ उद्धव इंगोले आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरणराज किंगनाळकर यांच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात रक्तदाब, रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, दंत तपासणी आणि इतर अन्य तपासण्या सुद्धा करण्यात आल्यात. आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे या तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांच्या पथकात डॉक्टर किशोर गायकवाड, डॉक्टर श्रीकांत माकम, डॉक्टर गुरुप्रसाद पडसलगी, डॉक्टर नितीन जाधव, डॉक्टर राजू मठ, डॉक्टर संचित, डॉक्टर प्रवीण जाधव, डॉक्टर नवल दुडम, डॉक्टर उद्धव इंगोले, डॉक्टर समीना शेख, दीपा इंगोले यांचा समावेश होता. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, माजी जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी, शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, उपजिल्हा प्रमुख आणि संयोजक शरणराज किंगनाळकर, महिला आघाडी अध्यक्ष प्रिया बसवंती, युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, दक्षिण संघटक राजू बिराजदार, दक्षिण विधानसभा संघटक शहरी भाग रविकांत कांबळे, युवा सेना संघटक राहुल गंधुरे, जिल्हा समन्वयक अरुण लोणारी, उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील, उपशहर प्रमुख रोहित तडवळकर, उपशहर प्रमुख सचिन माने, उपशहर प्रमुख सिद्धाराम कोरे, उपशहर प्रमुख मिनल दास आदींची उपस्थिती होती.